विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी हे आज पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेले अनेक दिवस बाबाजानी दुराणी अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा होती, मात्र आज अखेर दुराणी यांनी मी शरद पवारांसोबत जात असल्याचं जाहीर केलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दादा गटासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. पक्षांतराबाबत बाबाजानी दुराणी नेमकं काय म्हणालेत हेही ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज मी 2 वाजता संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पवार गटात प्रवेश करणार आहे. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतलाय. देशात मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात कुचंबनं होते. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या पक्षांना मुस्लिम मतदार मतदान करायला तयार नाहीयेत. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षासोबत राहणं आणि काम करणं अवघड होतं. त्यामुळे मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुराणी यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी दुराणी हे विधान परिषदेवर आमदार होते. दुराणी यांची नुकतीच विधान परिषदेची टर्म संपली, त्यामुळे आता दादा गटाकडून त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीची अपेक्षा होती. अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलं नाही, तेव्हापासून बाबाजानी दुराणी नाराज असल्याची चर्चा आहे. बाबाजानी 2004 पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं होतं. त्यामुळे अजित पवार गटात राहून आपली डाळ शिजत नसल्याचं कळताच बाबाजानी यांनी आता पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.